नमस्कार मी विशाल परदेशी या आप बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात आपण करतो आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने मुंबई उच्च न्यायालयानं मराठा समाजाला मोठा धक्का दिला मराठा समाजाला राज्य शासनानं दिलेल्या डब्ल्यू एसमधील आरक्षणाचा जी आर कोर्टानं रद्द केला यावरून मराठा आरक्षण समन्वयक विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ईडब्ल्यू एस विद्यार्थी आणि मराठा आरक्षणातील पास झालेल्या विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संघर्ष होईल त्याला आव्हान दिलं जाईल आणि चुकीचा पर्याय राज्य सरकारने देऊ नये अशी विनंती आम्ही तत्कालीन सरकारला केली होती मात्र महाविकास आघाडी सरकारनं दुर्दैवी निर्णय घेतल्यानं आज पुन्हा विद्यार्थी नैराश्यात गेल्याचं विनोद पाटील म्हणाले त्याचबरोबर या सरकारनं त्यांनी कुठल्याही किचकट न्यायालयीन प्रक्रियेत वेळ न घालवता मराठा समाजाला तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे लवकरच या विषयीची प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपण जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयानं मराठा समाजाला मोठा धक्का दिला आहे मराठा समाजाला राज्य शासनानं दिलेल्या ईडब्ल्यू एसमधील आरक्षणाचा जुआर कोर्टानं रद्द केला आणि यावरून मराठा आरक्षण समन्वयक विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ईडब्ल्यू एस विद्यार्थी आणि मराठा आरक्षणातील पास झालेल्या विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संघर्ष होईल आणि त्याला आव्हान दिलं दिलं जाईल चुकीचा पर्याय राज्य सरकारने देऊ नये अशी विनंती आम्ही करतो असं त्यांनी म्हटलं बघूयात त्यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे माझं ह्या राज्य सरकार नंबर निवेदन आहे विनंती आहे आपण आता ह्या कायदेशीर भानगडीत न जाता तात्काळ सुपरन्युमरी पद्धत म्हणजेच आधी पदसंख्या पद निर्मिती विशेष बाब म्हणून जे काही विद्यार्थी बाहेर राहिलेले आहेत यांना समावून घेण्यासाठी सुपरन्युमरी पद्धतीत अवलंबावी जागा वाढवाव्या व सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा काका पुतळ्यांना गरीब मराठा समाजा